कितीही महागलं तरी आपण सोनं खरेदी काही थांबवत नाही मग गुंतवणूक व्हायलाच हवी सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा गुंतवणुकीचा एक अत्यंत चांगला पर्याय आहे यात प्रत्यक्षरित्या नाही तर बॉन्ड स्वरूपात सोनं मिळतं हे बॉन्ड खरेदी केल्यानंतर आपल्याला त्यावर चांगला व्याज मिळवता येतो गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्स अर्थात ई शेअर खरेदी करण्यासारखीच ही एक खरेदी असते काही कंपन्या ईटीएफ जारी करतात ते खरेदी केल्यानंतर आपल्याला गरज असेल तेव्हा किंवा भाव वाढलेला असेल तेव्हा आपण आपण ते, ते विकू शकतो म्युच्युअल म्युच्युअल फंड्स फंड्सच्या माध्यमातून गोल्ड फंड मध्ये पैसे गुंतवू शकतो रुपये पाचशे पासून ही गुंतवणूक करता येते आणि बाजारातील चढ उतारानुसार त्यावर आपल्याला परतावा मिळवता येतो आणि सर्वात बेसिक म्हणजे सोन्याचे दागिने दागिने म्हणजे गुंतवणूक आणि वापर दोन्ही नाही म्हटलं तरी अडीअडचणीला दागिने उपयोगी येतात सोन्याचे दागिने विकत घेताना त्यावर मजुरी जवळपास बावीस ते वीस टक्के लावली जाते पण हे सोनं पुढे विकताना ती विचारात घेतली जात नाही हे सुद्धा लक्षात असू द्या